आपल्या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. स्थानिक विभागाध्यक्ष श्री तुषार आफळे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय साहेबांचा पुष्पहार स्वागत करायचं. सन्माननीय नेते माननीय बाळासाहेब अनगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायचं. देवानी माझं नाव छान बाळा दिलेलं आहे, त्याच्यामुळे बाळा बोलण्याचं मला फार आवडतं. सन्माननीय साहेब, व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी बांधव, वहिनी अमित, उर्वशी, माता भगिनी बांधवांनो, 12 वर्षाचे आपण झालो बाबा, म्हणजे आपण आता बाहेर पडलं पाहिजे ना 12 वाजवायला इतरांचे. एक तप पूर्ण झालं, आता एक तप पूर्ण झालं त्याचा ताप इतरांना तर निश्चितपणे झाला पाहिजेत, आणि तो ताप द्यायचा म्हणजे आपल्या कामाने ताप द्यायचा आहे. कारण वर्धापन दिनाला मागच्या आठवणी, पुढे काय करायचं आहे, हे सगळं ठरवूनच आपल्याला पुढे जायला पाहिजेत. मला आजही आठवत आहे की साहेबांनी हा पक्ष स्थापन करताना केवढ्या अपेक्षा मनामध्ये ठेवल्या होत्या, केवढी स्वप्न बाळगली होती, आणि ती त्यांची स्वप्न नव्हती. होय, त्यांची स्वप्न होती, पण ती तुमच्या प्रेमापोटी होती, महाराष्ट्राच्या प्रेमापोटी होती, शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी होती, महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या प्रेमापोटी होती. आणि मग ही असणारी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे आणि ती आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून निवडणुका आल्या गेल्या, निवडणुकींमध्ये जय पाहिले पराजय पाहिले, तरी देखील जय पाहिल्यानंतर पराजय प्रचंड पाहिला, पण आजही साहेब आणि आपण सगळे पाय घट्ट रोवून या भूमीत उभे आहोत, आणि त्याचा मला सदैव साहेबांसही तुमचा अभिमान वाटतोय. आता काल तुम्ही पाहिलं असेल साहेबांचं ते स्वाभिमानचं एक कार्टून आलं होतं, ते तुम्हाला आवडलं असेल ते. कुठे स्वाभिमान आहे? आपल्याला अभिमान आहे, तो या महाराष्ट्राच्या भूमीत आम्ही जन्माला आलो आणि या महाराष्ट्राच्या भूमीतील लोकांची आम्ही सेवा करण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत, याचा अभिमान आहे. स्वची गरज नाही. आणि त्यामुळे मागच्या वर्षाच्या जुन्या आठवणी जर पाहिल्या तर मागच्या वर्षाची निवडणूकच घ्या ना. मला साहेबांकडे पाहिल्यानंतर कधी कधी आश्चर्यच वाटतो, हा माणूस एवढ्या संकटांना सामोरे गेल्यानंतर एखादा माणूस एवढ्या ठामपणे कसा उभा राहू शकतो, मला त्याचं खूप मोठं आश्चर्य वाटतं. मी त्याच्यापेक्षा राजकारणात अनुभवाने कमी असेन, वयानी साहेब थोडासा मोठा असेल, तो भाग वेगळा, पण बाकीचा अनुभवानी कमीच आहे ना. महाराष्ट्र उलटा पालटा त्यांनी कित्येक वेळा केलाय, आम्ही त्यांच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केलंय, त्याच्यावर मला माहिती आहे.
आपला राजा किती दिलदार आहे तो त्याची मला पूर्ण कल्पना आहे, मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्यामुळे मागच्या वर्षी एक एक एवढे प्रसंग आले, वहिनींना झालेला त्रास घरातच तुम्हाला कल्पना आहे त्याची, साहेबांचं श्वानप्रेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या कुटुंबाचं माहिती आहे, प्राणीमात्रावरती ते प्रचंड प्रेम करतात. लोकांना वाटलं की आता काय त्या घरातल्या श्वानांचा काही खरं नाही, पण ते नेहमीप्रमाणे फिरायला गेले आणि परत आले. लोकांना त्याचाही धक्का वाटला, अरे एवढा मोठा प्रसंग घरात घडल्यानंतर सुद्धा साहेब ठामपणे उभे राहिले. उर्वशीचा प्रसंग, तिलाही त्रास झाला, 8-10 दिवस हॉस्पिटलला होती, त्याच्यावरही मात करून साहेब उभे राहिले. अमितचा प्रसंग, त्याच्यावर मात करून साहेब उभे राहिले. कसं शक्य आहे तुम्ही सहज कल्पना करा, आपल्या घरामध्ये असं जर प्रसंग झाला तर तुम्ही काय कराल? अरे तुम्ही आणि आम्ही आपले दुःख एकमेकांना सांगू शकतो, तुम्ही आणि आपले दुःख साहेबांकडे जाऊन त्यांच्याकडे रडून सांगू शकतो, साहेब कोणाला सांगणार? म्हणून मला बाळासाहेबांचं एक वाक्य आठवतंय, माशाचे अश्रू कधी दिसत नाहीत, कधी दिसत नाहीत. आणि अशा वेळेस या सगळ्या प्रसंगांना मात देऊन एक माणूस ठामपणे उभा राहतो. काय बेतला असेल तो काळ तुम्ही डोळ्यासमोर आणा. त्याच्यानंतरही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साहेबांची इच्छा नसताना आम्हीचा असणारा आग्रह पाहता साहेबांनी तुमच्या आमच्या आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या प्रेमापोटी घेतलेल्या 4 सभा कल्पना करा तुम्ही. घरामध्ये एक प्रसंग असताना एक माणूस जाहीर सभा घेऊन काय तुमच्याशी बोलू शकतो सांगा, तुमच्या स्वतः तुम्ही बोलू शकता काय? तरी पण साहेब केवळ मुंबईसाठी तुमच्यासाठी महाराष्ट्रासाठी उभे राहिले, आपलं दुःख बाजूला सांडून ठेवून. आणि मग तुमच्यांची जबाबदारी आता त्या आता नवनिर्माणाचं होमकुंड आपण पेटवलेलं आहे, 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता नवनिर्माणाच्या होमकुंडामध्ये तुम्ही आणि आम्ही साहेबांना काय दिलं पाहिजे? त्या होमकुंडामध्ये आपण विश्वास, प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, सचोटी या सगळ्या गोष्टींच्या समिधा त्या होमकुंडामध्ये टाकून साहेबांना सांगितलं पाहिजे, साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्या वेळेला रामासोबत सीता होती त्यावेळेला सीतेला सोन्याचं हरण पाहिजे होतं. ज्यावेळी ती सोन्याच्या लंकेत गेली तिला त्यावेळेला राम सोबत हवा होता. साहेब आम्हाला सोन्याची लंका पण नको आणि सोन्याचं हरण पण नको, आम्हाला तुम्ही सोबत असले खूप झालं, खूप झालं साहेब आम्हाला खूप झालं. आणि म्हणून साहेब जे होमकुंड पेटवलेलं आहे त्या होमकुंडामध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आमच्या स्वतःची आहुती द्यायला तयार आहोत, तुम्ही फक्त बोला, आम्ही मैदानामध्ये उतरायला तयार आहोत, तुमच्या आदेशाची आम्ही वाट पाहतो आहोत. आणि म्हणूनच साहेब सब रिश्ते मुनाफा नाही देते, सब रिश्ते मुनाफा नहीं देते, मगर कुछ कुछ रिश्ते जिंदगी आम्ही बना देते हैं. साहेब अहो तुम्ही आम्हाला तर मुनाफा पण दिलाय, बस दिलं, प्रतिष्ठा दिली, सगळं सगळं दिलं, काय नाही दिलंय? कोण ओळखत होतो बाळ लांडगावकरला? कुठून नेऊन कुठं बसवलं? गटारात खेळणारा कालचा बाळ लांडगावकर त्या तांडवडीच्या मैदानामध्ये त्याला नेऊन तुम्ही या इथं एवढ्या उंच शिखरावर नेऊन बसवलं? असे अखाण अनाख कित्येक कार्यकर्ते आहेत साहेब, त्याला कुठे नेऊन तुम्ही बसवलं? त्याला मुनाफा पण तुम्ही दिलेला आहे
आणि त्यांची जिंदगी पण तुम्ही अमीर बनवून टाकलेली आहेत. आणि म्हणून साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही फक्त बोला, आम्ही मैदानात जायला सज्ज आहोत. आणि तुम्ही सगळे आणि आम्ही माझ्यासहित सगळे आपण साहेबांना सांगूया का आमची आता ही वर्षमूठ तयार आहे, तुम्ही आदेश द्या, आम्ही मैदानात जायला तयार आहोत. आणि तुम्ही सगळे तयार असेल असाल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला या 12व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नांदगावकर साहेब. माहीम विभागाध्यक्षा सौ स्नेहल जाधव यांनी माननीय राजसाहेबांच्या व्यंगचित्राचं एक अप्रतिम असं पुस्तक तयार केलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन माननीय साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अनुभव अक्षरधन प्रकाशाचा नाही, महाराष्ट्राच्या परंपरेचं, महाराष्ट्राचे जे कर्तबगार पुरुष होऊन गेले या संदर्भातलं माहिती देणारं एक 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. मी माननीय साहेबांना विनंती करतो की याही पुस्तकाचं प्रकाशन आपण कृपया करावं. हे पुस्तक विक्रीसाठी आपल्या इथे उपलब्ध आहे. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना दरवर्षी पक्षनिधी म्हणून या वर्धापन दिनादिवशी एक चेक माननीय साहेबांना देते. यावर्षीही ती प्रथा त्यांनी पुढे चालू ठेवली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण चेक मी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आत्ता ज्या पुस्तकाचं प्रकाशन झाले 3 पुस्तकं, मला असं वाटतं खाली स्टॉल लागलाय, वाटतं त्यांचा खाली स्टॉल लागलाय. पण ही तिन्ही पुस्तकं मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये असली पाहिजेत. ही वाचल्यानंतर मी काय म्हणतोय हे तुम्हाला समजेल. याच्यामधलं पहिलं आहे मराठी महिला जगत. महाराष्ट्रातल्या
अत्यंत कर्तबगार महिलांची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर कर्तबगार पुरुष महाराष्ट्रामधले त्यांचीही संपूर्ण माहिती आहे. आणि मराठी कुळ आणि मूळ नावाचं हे पुस्तक आहे, हे आपण जरूर वाचा. ही तिन्ही पुस्तकं ज्यावेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला त्यातलं काही माझा काही कमिशनचा भाग नाही आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. 12 वर्ष आपण एकत्र सगळेजण काम करतोय. बाळा नांदगावकरांनी आत्ता मी कुठच्या कुठच्या संकटांना सामोरं गेलं याची एक यादी वाचली. माझी पत्नी शर्मिला असेल किंवा अमित असेल, उर्वशी असेल, माझ्यासाठी हे फक्त तेवढंच कुटुंब नाही आहेत, माझ्यासाठी तुम्ही देखील एक माझं कुटुंब आहात. त्याच्यामुळे आपल्याही अनेक पक्षामधल्या अनेक घर लोकांच्या घरामध्ये अनेक काही गोष्टी घडल्या. अनेक लोक बरोबर होते, जसे आपले वांजळे होते ते गेले, अनेक लोक होते. आता या गोष्टी घडत असतात. असो, आज 12व्या वर्धापन दिनानिमित्त मी आज आपल्यासमोर इथे आलो आहे. मी खरं तर भाषण करायला नाही आलो, मी आज बोलायला नाही आलो. 12 वर्षाचा प्रवास, 12 वर्षामध्ये काय केलं, मला जे काही बोलायचं आहे ते मला येत्या गुढीपाडव्याला 18 तारखेला शिवतीर्थावर बोलायचं आहे. माझी मुंबईतल्या ठाण्यातल्या पुण्यातल्या नाशिकमधल्या महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व इतर सर्व शहरांमधल्या औरंगाबादमध्ये कोल्हापूरमधले नागपूरमधले अमरावतीमधले जळगावमधले इतर सर्व माझ्या शहरांमधल्या माझी सर्वांना मला माझी विनंती आहे की 18 तारखेला आपण सर्वजण मुंबईमध्ये शिवतीर्थावरती या. मला काय म्हणायचं आहे हे मी 18 तारखेला आपल्यासमोर मांडीन. परंतु आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वात महत्त्वाची मला जी घोषणा करायची आहे ती म्हणजे आज या क्षणाला आपण या क्षणापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम आजपासून आपण सुरू करतो आहोत. ही सदस्य नोंदणी मोहीम ही आत्ता आपल्यासमोर येईल. या मोबाईल नंबरवरती आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये जे जे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाशी जे जोडू इच्छितात त्या सर्वांना माझं आवाहन आहे की या हा तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे 9211777777. या मोबाईल नंबरवरती आपण आपलं नाव, आडनाव, आपल्या जिल्ह्याचं किंवा शहराचं नाव हे टाकून या नंबरवरती आपल्याला मेसेज करायचा आहे. त्यानंतर आपले त्या जिल्ह्यातले त्या शहरामधले जे सर्व स्थानिक पदाधिकारी आहेत ते आपल्याशी त्यांच्याशी जे जे सदस्य झालेले आहेत त्यांच्याशी ते संपर्क करतील. मग त्यांचा पत्ता आणि इतर सर्व गोष्टी आणि मग त्याच्यानंतर पक्षाच्या सर्व गोष्टी ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील याच्यासाठी म्हणून ही सदस्य मोहीम नोंदणी आता आपण करतो आहोत. ही नोंदणी जी करतो आहोत आपण इतर राजकीय पक्षांसारखी आपल्याला फ्रॉड करायची नाही आहे, आकडे दाखवण्यासाठी नाही, जसे भाजपवाल्यांनी केले तसं नाही करायचं आपल्याला. वाटेल ते आकडे सांगतात. मी मध्यंतरी ते नरेंद्र मोदी कुठेतरी भाषणामध्ये बोलले की मला 650 कोटी लोकांनी मला निवडून दिलं, जगाची लोकसंख्या 700 कोटी आहे. आता कोणी यांना निवडून दिलं 600 कोटी माहीत नाही मला, तुम्ही पण बघितलं असेल कदाचित. ते असले आकडे फेकून बिकून काय होणार नाही, आपण काय रतन खत्री होत काय आकडे टाकायला. तर ह्या नंबरवरती आपण सर्वांनी माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी इतरही जे कोणी सदस्य होऊ इच्छितात त्यांनी हा नंबर लक्षात ठेवावा. माझी सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या ठिकाणी पुढचे काही दिवस होर्डिंग्स लावा, लोकांपर्यंत पोहोचा. आपले जे पक्षाचे बोर्ड असतील त्या बोर्ड ते जे बोर्ड असतील त्याच्यावरती आपण काय हे सगळे नंबर टाका ज्याच्यातनं लोकांना जाता येता जिथे जिथे दिसेल
मग तो माणूस ट्रेनमधनं जात असेल, बसमधनं जात असेल, सायकलवरनं जात असेल, पायी जात असेल, गाडीने जात असेल, कसंही त्यांना प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी दिसल्या पाहिजेत पुढचे काही दिवस. महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी की ती बरोबर ती व्यवस्थित होर्डिंग्स लागतील आणि बरोबर त्या बोर्डांवरती हे सगळे नंबर आणि या सगळ्या गोष्टी दिसतील. या क्षणापासून सुरू झालेलं आहे. मला माहीत नाही माझंच पहिलं येणार होतं, मी केलं आहे ते तिकडे रजिस्टर झालं असेल. मीच नाही केलं पहिलं तर कोण करणार, तर त्याच्यामुळे मी ते अगोदरच करून ठेवलेलं आहे. 12व्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपण सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वजण आपण 18 तारखेला आपण जरूर या, लवकर या तिथे, कारण 18 तारखेला अजून एक गोष्ट सांगून ठेवतो. आपण सर्वांना सर्वांनी घरामध्ये सांगून ठेवावं अगोदर, 2-4 दिवस अगोदर जरा थोडीशी आपण काळजी घ्यावी, बाजारातनं मेणबत्त्या आणून ठेवाव्यात, कारण अनेक ठिकाणी दिवे घालवण्याचे धंदे सुरू होतात. माझी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, हे जे दिवे घालवणारे जे कोणी अधिकारी असतात त्यांच्याशी आधी बोलून ठेवा. आणि जर समजा सभा चालू असताना जर हे समजा असल्या काही गोष्टी जर केल्या तर त्यांना तुडवा. जर इतर राजकीय पक्षांच्या जर दबावाला बळी पडून जर ते वीज घालवणार असतील आपल्या प्रत्येक कार्यक्रमांना, तर मला असं वाटतं कुठेतरी ह्यांना हिसका दाखवणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. तो मला असं वाटतं आपण तो दाखवावा. आत्ताच त्यांच्याशी बोलणी करून घ्या, मला काही आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. आपण बोलणी कशी करायची असते ती वगैरे याची काही वेगळं प्रशिक्षण देण्याची आपल्याला काही आवश्यकता आणि गरज नाही आहे. परंतु त्या दिवशी जरा सगळेजण अलर्ट राहा. सर्वजण मी 18 तारखेला आपली वाट बघीन शिवतीर्थावरती. जे मला मांडायचं आहे ते मी शिवतीर्थावरती मांडेन. पुन्हा एकदा मी आपल्याला 12व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची विरजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर मी ह्याचा पुढचा प्रयोग बघण्यासाठी थांबणार आहे, आपण पण थांबा. याचं कारण असं आहे, मी हे जे नाटक आहे ते मी त्या दिवशी इंटरव्ह्यूपर्यंत पाहिलं आणि त्यातला एक गोष्ट मी याच्या नंतरचा जो प्रयोग आहे आपण जरूर बघावा. कारण ही गोष्ट कशी आहे, ही गोष्ट आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे यांच्या संदर्भातली आहे. अनेक नवीन शब्द तुमच्या कानावरती आजही अनेक पडले असतील. मला शब्द जमवायला फार आवडतात, कारण ही भाषेची ताकद असते, शब्द ही भाषेची ताकद असते. आणि वेगवेगळे शब्द आपल्या कानावरती पडत असतात, पण त्याचबरोबरीने अतुल परसुरे, आनंद इंगळे, आमचे पुष्कर श्रोत्री आणि आमचे अजित परब हे एक उत्तम अभिनय करतायत आणि उत्तम कलाकृती सादर करतायत आपल्यासमोर. आणि ते आपल्याला आपले जे बाप होऊन गेले त्यांच्या आठवणी आपल्यासमोर ते जागवत आहेत. आणि त्याच्यामुळे पुढचा जो अंक आहे आपण जरूर बघावा, मला कल्पना आहे. हा नाही ते बघ, तर आपण हा जरूर नक्की बघावा. जे उठले असतील त्यांनी बसावं, मी बसायलाच येणार आहे खाली, त्याच्यामुळे आपण हे जरूर बघा. हा विषय अनेक गोष्टी कानावर पडण्याचा आहे. एक चांगला अभिनय पाहण्याचा आहे आणि मला असं वाटतं की ती संधी आपण घालवू नये. त्यामुळे आपण सर्वांनी बसावं. तेवढ्यात ते सगळे येईपर्यंत आणि सगळं लागेपर्यंत तेवढ्याच जर कोणाला काही आपल्याला काही शंका असेल तर दूर करून याव्यात. मग अशी आला असेल तर कल्पना नाही, परंतु आपण सर्वांनी बघावं आणि हा कार्यक्रम आपण याची मजा घ्यावी. धन्यवाद.